अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। परमपूज्य लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त जामनेर शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी बंजारा समाज बांधवांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी परमपूज्य लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। लक्ष्मण बापूंच्या 11व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन देतो। खरं तर आपला हा वाड्यापस्त्यातला गोर बंजारा समाज हा व्यसनापासून दूर राहिला पाहिजे, म्हणजे अहिंसेच्या बाबतीतला मार्ग असेल व्यसनापासून समाज दूर कसा राहील या संदर्भातलं अमोल मार्गदर्शन बापूंनी संपूर्ण त्यांच्या जीवनात चरित्रात केलं। समाज घडवला, अनेक लोक घडवले। त्यांच्या या पुण्यतिथीनिमित्त मी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या वतीनं, माझ्या वतीनं, आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं बापूंना विनम्र अभिवादन करतो व आशा करतो की बापूंनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या रस्त्यावर आपण चालत राहू आणि जर आपण त्या पद्धतीनं चाललो तर निश्चितच आपलं जीवन सुधरेल, हा समाज सुधरेल, एवढ्याच अपेक्षा या निमित्त व्यक्त करतो। लक्ष्मण बापूंची 11वी पुण्यतिथी, या बापूंनी समाजाला दिशा आणि दशा या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याचं संपूर्ण आयुष्य वेचलं। ज्या बापूंनी अहिंसेचं महत्त्व समाजाला समजावून सांगितलं, ज्या बापूंनी व्यसनमुक्तापासून आपला समाज व्यसनापासून कसा दूर राहील हे सांगितलं, त्या बापूंना अभिवादन करण्यासाठी आज सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील, बंजारा समाजाचे सर्व काही त्या ठिकाणी पदाधिकारी असतील, ते सर्व पदाधिकारी आज जमून एक अभिवादन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। जयंती आणि पुण्यतिथी साजरा करण्यामागचा उद्दिष्ट हा मुळात आहे की त्या महामानवांचं चरित्र आणि चारित्र्य आपण घेतला पाहिजे, ते अंगीकारला पाहिजे, तर आपण जयंती आणि पुण्यतिथी साजरे करतो याला आपण समजूया। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।